शकता सबळे सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र। आता बातम्या पाहूयात विस्ताराने। संजय राऊत यांना ईडीकडून अटक करण्यात आली। राऊतांना रविवारी रात्री उशिरा अटक करण्यात आली आहे। सोमवारी न्यायालयात हजर केलं जाणार। संजय राऊत यांना ईडीकडून रविवारी रात्री उशिरा अटक करण्यात आली। तब्बल 15 तासांनंतर ईडीकडून राऊत यांना अटक केली गेली। तर सोमवारी आज न्यायालयात हजर केले जाणार आहे। संजय राऊत यांना अखेर ईडीकडून अटक करण्यात आली। रविवारी दिवसभराच्या चौकशीनंतर संजय राऊत यांना ईडीकडून अटक करण्यात आली आहे। रविवारी सकाळी 7 वाजल्यापासून ईडीचं पथक संजय राऊतांच्या भांडुप मधील मैत्री बंगल्यात ठाण मांडून होतं। दिवसभर चौकशी केल्यानंतर राऊतांना रात्री उशिरा अटक करण्यात आली आहे। गोरेगाव मधल्या पत्राचा व्यवहार प्रकरणी ईडीकडून कारवाई करण्यात आली। राऊतांच्या ईडी चौकशीवरून कारवाईवरून राजकीय वातावरण तापलंय। आपले प्रतिनिधी प्रशांत गोडसे आपल्या सोबत जोडलेले आहेत। प्रशांत, काय अधिकची माहिती? निलम, अगदी काही क्षणातच संजय राऊत यांना वैद्यकीय तपासणीसाठी जे जे रुग्णालयाकडे नेऊ शकतो। आपण बघू शकतो या ठिकाणी सध्या पोलिसांकडनं त्यांना घेऊन जाण्यासाठी गाडी ही तयार ठेवण्यात आली आहे। हे ईडी कार्यालय जे आहे हे मुंबईमधील ईडी कार्यालय असून या बेलेट विहार परिसरात हे कार्यालय आहे। या बिल्डिंगमधील 4th मजल्यावरती सध्या संजय राऊत यांचं वास्तव्य आहे। खरं तर ज्या प्रकारे सकाळी जी माहिती मिळत होती त्यांना साधारणतः 9:30 सुमारास ही वैद्यकीय तपासणीसाठी जे जे रुग्णालयात नेणार असल्याची माहिती मिळत होती। मात्र ज्या प्रकारे आत्ता जी अपडेटेड माहिती मिळते त्यांना संजय राऊतांना अगदी काही क्षणात हे खाली आणून डायरेक्ट जे जे रुग्णालयात नेतील आणि जे जे रुग्णालयातून थेट त्यांना कोर्टामध्ये हजर करणार असल्याची देखील माहिती मिळत आहे। मात्र यापूर्वी जी माहिती मिळत होती त्यामध्ये त्यांना जे जे रुग्णालयात नेऊन परत ईडी कार्यालयात आणणार होते आणि त्यानंतर कोर्टात हजर करणार होते। मात्र आत्ताच्या माहितीनुसार जी माहिती समोर येत आहे त्यांना या ठिकाणून ईडी कार्यालयावरनं घेऊन जाऊन जे जे रुग्ण त्यांची वैद्यकीय तपासणी केली जाईल। तेथे थोडा वेळ लागू शकतो। प्रक्रिया पूर्ण होण्याचं काम सध्या सुरू आहे आणि त्यानंतर साधारणतः 12:00 सुमारास ते कोर्टामध्ये त्यांना हजर केलं जाऊ शकतं। त्यानंतर ईडीचे वकील हे संजय राऊत यांची ईडी कोठडी मागू शकतं। साधारणतः ही कोठडी किती दिवसाची असू शकते, किती दिवसा त्यांना याविषयी तपास करण्यासाठी वेळ लागू शकतो यासाठी ते ईडीची कोठडी साधारणतः 1 आठवडा किंवा 14 दिवसाची देखील मागू शकतात। संजय राऊतांकडचे वकील या संदर्भात युक्तिवाद करू शकतात। त्यामुळे ज्या पद्धतीने काल रात्री उशिरा संजय राऊत यांना ईडीकडून अटक करण्यात आली त्यानंतर राज्यामध्ये वातावरण तापल्याचं पाहायला मिळतंय। काही वेळापूर्वी अशी देखील माहिती येत होती की या संदर्भामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडून निदर्शने केली जाणार असल्याचं देखील समजलं। मात्र या संदर्भात आपण राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्त्यांची विचारपूस केली त्याबद्दल याविषयी त्यांना माहिती नसल्याचं ते स्पष्ट झालं होतं। मात्र ही सर्वात महत्वाची गोष्ट म्हणता येईल की शिवसेनेकडनं ज्या प्रकारे ईडी राज्यभर आंदोलन निदर्शने केली जाणार आहे त्या अनुषंगाने जे जे रुग्णालयाबाहेर देखील शिवसेनेकडे निदर्शन केले जाऊ शकतात अशी देखील माहिती मिळते। त्या अनुषंगाने पोलिसांनी मोठा फौज फाटा ईडी कार्यालय असो किंवा संजय राऊतांचं जे भांडुप मधील जे घर आहे त्या ठिकाणी देखील पोलिसांत बंदोबस्त लावण्यात आला आहे। त्यासोबतच आपण जर बघत असाल तर जे जे रुग्णालय परिसर देखील पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे। कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये याची खबरदारी पोलिसांकडून घेतली जात आहे। निलम, प्रशांत याचे वेळोवेळी अपडेट आम्ही तुमच्याकडून घेतच राहू। तुर्तस धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी। संजय राऊत यांना अखेर ईडीकडून अटक करण्यात आली आहे। थोड्याच वेळात त्यांना जे जे रुग्णालयामध्ये वैद्यकीय तपासणीसाठी नेलं जाणार आहे। त्यानंतर त्यांना न्यायालयात हजर केलं जाईल।